नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी मूल या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय प्राणी वाघ या विषयावर 200 शब्दांत मराठी निबंध. वाघ हा एक राष्ट्रीय प्राणी आहे जो मांजरीच्या कुटुंबाचा आहे. त्याचे वैज्ञानिक नाव पॅन्थेरा टिग्रीस आहे. मांजरीच्या कुटुंबातील हा सर्वात मोठा प्राणी म्हणून ओळखला जातो. हे भिन्न रंग तसंच नारंगी, पांढरा आणि निळा रंग अशा वेगवेगळ्या काड्या पट्ट्यांसह आढळून येत असतो. ते वरच्या बाजूस भिन्न असू शकतात, परंतु त्यांच्या खाली असलेला पोटाचा भाग त्याचप्रकारे पांढरा असतो. बंगाल टायगरचा जन्म सायबेरियात झाला होता, तथापि थंड हवामानामुळे तो दक्षिणेकडे गेला. आता रॉयल बंगाल टायगरचा नैसर्गिक वारसा म्हणजे भारत. बंगाल टायगर 7 ते 10 फूट लांब आहे आणि वजन 350 ते 500 पौंड असू शकते. वाघ हा मांसाहारी प्राणी आहेत. ते प्रजाती, उपप्रजाती आणि ठिकाणांवर अवलंबून वेगवेगळ्या आकारात आणि वजनांमध्ये आढळतात. सायबेरियन वाघ हा सर्वात मोठा वाघ मानला जातो. नर वाघांपेक्षा मादी वाघ किंचित लहान असतात. काही दशकांपूर्वी वाघांची प्रजाती धोक्यात आली होती, तथापि भारतातील प्रोजेक्ट टायगर मुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मानवांसह असलेल्या पहिल्या व्यासपीठाची अनेक उद्दिष्टे आहेत, जसे की खेळ, परंपरा, डॉक्टर, औषधे इत्यादी मोठ्या प्रमाणात वापरल्या जात. वाघांची संख्या नियंत्रित करण्यासाठी 1973 भारत सरकारच्या वतीने प्रकल्प वाघचा पुढाकार घेण्यात आला. वाघाचे जीवाच्या उच्चाटन केल्यामुळे सर्वात जास्त धोका जंगलाचे कमी होण्यामुळे आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रजातींचे नुकसान होत आहे आणि इतर ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. तर मित्रांनो, राष्ट्रीय प्राणी वाघ हा 200 शब्दांचा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल तर मराठी मूल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.